गजर माऊली महावैष्णव संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर भगवान आणि परमबोधाच्या अवस्थेमध्ये प्राप्त झाल्यानंतर काय घडत ओलावले मन परतोनी पाहे प्रपंच दिसे आया गेले जीवन पुढे चालत असत इतकं गतिमान जीवन आहे की मागे वळून बघायला सुद्धा पुरसत नाही प्रत्येक क्षणाला मनुष्य पुढे बघत चालत असतो आणि बरोबर आहे पण एक जीवनाची पद्धत अशी आहे की रस्ता ओलांडताना नुसतं पुढेच बघू नये मागे सुद्धा बघावं म्हणजे ॲक्सिडेंट होत नाही आणि पुढे बघणाराला मागचं दिसत नाही म्हणून साईड मिरर केलेले आहेत त्याच्यातून दिसतं इकडून दिसतं डाव्या बाजूने कुठची गाडी आली उजव्या बाजूने कुठची गाडी आली आहे त्या अंदाजाने तो गाडी चालवतो आणि पुन्हा सेंटर मिरर असतो बरोबर बारक चालत तेव्हा मागे पुढे बघणं नुसतं पुढेच बघणं नव्हे मागे काय आहे याचाही विचार करणं पुढे गेला आणि मागशी येणारी गाडी जर बघितली नाही तर ॲक्सिडेंट झाल्याशिवाय राहत नाही तसा आयुष्यात पुढेच गेला पण पुढे नेण्यामागे तुझ्या मागे, मागे कोण आहे हे जिथपर्यंत मागे ओळून बघत नाही तितपर्यंत जीवनामध्ये सुख समाधान प्राप्त होत नाही ओलावले मन परतोनी पाहि ओलावले म्हणजे तृप्त झालेले मन समाधान झालेले मन आनंद पावलेले मन ओल्हावले मन एक संसारातला व्यवहारातला दृष्टांत देतो शिक्षण झालं थोडस गावावरून निघाला पुण्यामध्ये आला असे कितीतरी इथे असतील आता पुण्यामध्ये आला कुठेतरी नोकरीला लागला नोकरीला लागला लागता आता धंदा शिकला थोडीशी टफरी घेतली तिथे फायदा झाला अजून एक मोठं दुकान घेतलं दुकान घेतल्यावर लग्न झालं दोन मुलं झाली मुलं मोठी झाली मोठा फ्लॅट घेतला आणि आता समाधानात जगतोय आणि समाधानात जगत असताना आपल्या आयुष्याच्या मागे ओळून बघतो आलो तेव्हा आपण पुण्यात कसे आलो आणि आता राहतो कुठे नाही का जो मागे वळून बघतो त्याचा पाऊल चुकत नाही आणि मागच्या आठवणी जो विसरतो तो घसरल्याशिवाय राहत नाही गावावर निघताना आपल्या कक्षात दहाची नोट नव्हती आपल्या शेजारचे शे काका होते ते म्हणाले अरे या गावात काय राहतो जान हुशार आहेस तसा तू पैशामुळे शिक्षण जास्त झालं नाही पण हुशार आहेस हे घे वीस रुपये घेऊन ठेव जा पुढे वीस लाख मिळतील पण ते वीस विसरू नयेत आणि पुढचं विसाला माहिती नाही वीस दिले का घेतले नोटीला कळत नाही मी कोणाच्या हातात आहे पण दिलेल्या हाताला विसरू नये काय म्हटलं मी नोटेला काय माहिती आहे मी गरिबागाच्या खिशात आहे का, का श्रीमंतच्या खिशात आहे लक्ष्मीपतीच्या तिजोरीत आहे मी का रस्त्यावरच्या भिकाराच्या हातात आहे पण ज्याच्या हातात आहे त्याला कळायला पाहिजे म्हणून थोडंसं मागे वळून बघितलं जीवनाचा कॅलेवड स्कोप बघितला कुठे होतो कुठे आलो काय झालं कसं घडलं माझं बोलणं कळलं का आणि हे जे बघायला शिकतील त्यांना यश उन्मत्त करणार नाही यशाचा उन्माद चढणार नाही बरं का हो आई वडिलांकडे बघताना आदर वाटेल काकांनी वीज दिले दिले पण बापाजवळ तेवढेही नव्हते निघताना बाप म्हणला गोविंदा काय देऊ मी तुला माझं हातावरचं पोट रोजचं कमवतं त्याचे दोन भाकरी होतं तर आपण जेवतो जाताना शिदोरी घेऊन जा आईकडून भाकरीची घेऊन जा माझीकडून आशीर्वादाची घेऊन जा या दोन शिदोरीवर तो कोठ्याधीस झाला पण मागे वळून पाहिलं पाहिजे बरं का तेव्हा त्या लाख रुपयाचा विचार करत असताना घरातून पडताना बाहेर पडताना वीस रुपये दिले आईने वडिलांनी आशीर्वाद दिला तो कधी विसरणार नाही तसं जीवनामध्ये जेव्हा जेव्हा यशपदरात पडतं तेव्हा मनुष्य इतका उन उन्मत्त होतो की लहानपणी जो देवाची पूजा करत होता देवाला मानत होता तो पैसा भरपूर झाला श्रीमंती झाली तो नास्तिकपणाकडे वळला आणि मी देवाला मानत नाही म्हणू लागला कशी अवस्था आहे बघा जीवनामध्ये जसं आई वडिलाला विसरू नाही तसं जीवनामध्ये ज्या प्रभूंनी हे जग निर्माण केलं आणि ज्या जगातला एक छोटासा अंश तुम्ही आहोत तो अंश कोणाचा आहे हे कधी विसरू नाही म्हणून जरा मागे ओळून पाहावं ओलावले मन परतो नि पाहि मुलं आपापल्या नोकरीला लागली सगळं छान यांचं याब राखून सगळं होतं काही यांच्यावर कमी नव्हतं उलट मुलगा भेटायला आला तर हेच देत होते मग पती पत्नी दोघं बसले काय ग कुठे होतो आपण कुठे आलो कुठे होतो आणि कुठे आलो तसं अध्यात्मामध्ये मी जीवदशेमध्ये होतो आता कुठे आलो परतो पाठी पर मोरे ठाके आणि आप आपण ते देखे देखत केवो ओळखे म्हणे हे तत्व मीची परतोनी पाठी मोरे ठाके जरा मागे वळून बघ कोण आहे मी पणाच्या मागे कोण आहे शब्द उठतो आपण मागच्या प्रवचनात परापश्यंती ती मध्यमावैरी पण परा वाणीला सुद्धा धक्का देणारा कोण आहे त्याच्या मागे कोण आहे हे बघा त्याचा माग काढत जाणं ना मे परमार्थ माझं बोलणं कळलं का त्याचा माग काढत जाणं मागे 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 जाणं काय कोण आहे तुमच्या मागे कोणीतरी असल्याशिवाय साधा व्यवहारातला प्रश्न सुद्धा माणसं विचारतात का आम्ही दहा वर्ष झाली तुमच्या इतक्या डिग्र्यात आम्हाला नोकरी लागत नाही कोण आहे तुमच्या मागे म्हणजे नोकरी लागण्यामध्ये मागे कोणीतरी आहे धंदा उघडण्यामागे कोणीतरी आहे तसं संपूर्ण जीवन जेव्हा जगतोस साठ सत्तर ऐंशी कोणतरी आहे ना मागे कोण आहे कोण आहे जीवनाच्या मागे कोण आहे मी म्हणा वया म्हणते कोण कोणाची आसत्ते कोण केन नाही का कोहम शब्दाचा अर्थ तोच आहे कोहम कोण आहेस कोहम कोण आहेस कुठून आलास काही पत्ता नाही काही पत्ता नाही क्षमा करा मला कारण काय काही काही का गोष्टी अशा असतात जीवनामध्ये दुःखदायक असतात एखादा अनाथ मुलं असलं त्याला आपला बापही ठाऊक नसतो आणि आई ठाऊक नसते रस्त्याच्या टोपलीमध्ये कोणीतरी टाकलेलं असतं आणि त्याला वाढवलं जात तो कोणाकडे मागे ओळून पडणार बघणार पण पुढचं सांगतो मागे वळून बघायला जरी कोणी नसलं तरी मागचं कळावं हा त्याला हेतू असतोच अवघड आहे कितीही तुम्ही त्याला सांभाळला तरी त्यांना असं वाटतंच की आपली ओरिजिनल आई बाप कोण आहे केव्हा तरी कळावं काही काही वेळेला चांगलंही होतं आणि काही काही वेळेला वाईटही होतं एक दोन गोष्टी मला माहिती आहेत की वाईटच झालं मागे जास्ती शोधायला गेले आणि विचित्र झालं तिथे ठीक आहे पण ज्या प्रभूने जीवन दिलं त्याचा माग काढत जाणं यालाच परमार्थ म्हणतात यालाच अध्यात्म म्हणतात तस ओल्हावले मन परतोनी पाहि ओल्हावले मन तृप्त झालं समाधान आहे पण समाधान झाल्यानंतर थोडस मागे ओळून पाहावं काय आम्ही मागे कायम ओळून पाहतो मी माझच सांगतो काय इथे बसल्यानंतर गादीवर बसल्यानंतर आज लाखो माणसं परंपरेमध्ये आहेत मी म्हटलं ना दहा लाख तर माझ्या हातूनच माळा झाल्या लाखो माणसं मागे आहेत पण कधी मनात वाटत नाही हे आहे असं वाटतं याच्या मागे आमचे सद्गुरू आहेत त्या सद्गुरूकडे वळून पाहावं आणि त्यांना म्हणावं महाराज ही मान जी मागे वळून पाहते ना ती कायम तशीच राहू द्या म्हणजे तुम्ही आमच्या मागे राहाल तसे इथे तेच सांगतायत ओलावले मन परतो नि पाहि समाधान झालं तृप्त झालं अध्यात्मामध्ये पुढे प्रगती झाली नाही का मी ब्राह्मण आहे मी क्षत्रिय आहे मी वैश्य आहे मी शूद्र आहे मी आमका आहे मी तमका आहे हे सगळ्या पायऱ्या ओलंडत गेला अगदी वेदांताच्या प्रक्रिया सांगताना मनोमय कोश विज्ञानमय कोश हे सगळे कोश ओलंडत ओलंंडत पुढे गेला आणि विशिष्ट भूमिकेवर उभा राहिल्यानंतर जागा मागे वळून बघितलं ओल्हावले मन किती गोड शब्द आहे ओलावले मन परतोनी पाहि त प्रपंच दिसे आवागे लागे माय आया संप मागे वळून बघ बघितलं मागे वळून बघितल्यावर कळलं जगत नसून माझा प्रभूस नटलेला आहे जगत रूपाने पहिल्यांदा वाटत होतं जगत आहे जीव आहे पण मागे वळून बघितल्यानंतर कळलं पाठी मोरे ठाके आणि कुणाला बघे आप आपण या ते देखे देखत हो ओळखे म्हणे हे तत्व मीची हे तत्व मीच आहे जरा मागे वळून पहा मागे वळून पहा हम्म काय व्यवहारामध्ये सुद्धा मागे वळून पाहण्यात गंमत असते काही काही वेळेला मुलगा आईवर ताणून ताणून बोलत असतो काय लहानपणापासून पोटातच लाता खायच्या सवय झालेल्या असतात त्यामुळे बाहेर लातां मारल्यानंतर बायकांना विशेष काही वाटत नाही पण बापाला जरा सुद्धा खपत नाही त्याच्यातमध्ये काही चूक आहे अशातला काही भाग नाही जीवनाची घटनाच तशी घडलेली आहे आवाज चढून बोलत असतो तितक्यात बाप दारा थो थो। तो राहतो आता बोलत असतो तिला पण त्याला तो काही बोल नाही म्हणून <laughs> बाबा तुम्ही केव्हा आला नाही नाही आवाज चढून बोलत असतं काही नाही म्हटलं सहज आमचं नाही तर सहजच नेहमीच चालतं कळलं का हां चालू द्या माझं म्हणणं कळलं की नुसतं मागे वळून बाप आहे एवढं बरोबर आई म्हणली कसं झालं मग बघतो ना जाऊ दे बाबाला अरे म्हणले मेज्यास मारू नकोस हो हे सगळ्या तुझ्या भानगडी बापाला सांगत नाही म्हणून एक सेकंद घरात ठेवणार नाही तुला माझ्याकडे मागे वळून पाहावं लागेल आणि बापाकडे वळून पाहावं लागेल पाहिल्याशिवाय पर्याय नाही तसं अध्यात्म पुढेच बघू नका जगत दिसतंय पण ज्या अर्थी जगत दिसतंय त्या अर्थी त्याच्या मागे कोणीतरी आहे आवा गेला प्रपंच संपला न झाला प्रपंच आहे परब्रह्म अहम सोहम ब्रह्मा, ब्रह्मा कळिले काय म्हणतात बघा न झाला प्रपंच आहे परब्रह्म प्रपंच झालाच नाही मग तुम्ही म्हणाल हे काय आहे हे दिसतंय ते प्रभू तुमच्या रूपाने नटलेला आहे फक्त तुम्हाला कळत नाही एवढंच भानगड आहे म्हणून मी अनेक वेळा सांगतो तुम्ही जर मला विचारलं ते देव कसा आहे मी सांगेन तुझ्यासारखा आहे तुझ्यासारखा आहे तुझ्यासारखा आहे नाही का प्रमाण देऊ का ज्ञान बरायचं अनंतरूपे अनंत वेशे देखले तयासी पण बाप रुखमा देऊर खूण बाणली अनंत अनंतरूपाने अनंत वेशामध्ये बघितलं पण एक खूण बघितली की हा दुसरा कोणी अनंत अनंतरूपाने अनंत वेशाने बाप रुख्मादेवीवरच आहे निश्चिंती झाली त्यामुळे कोणत्याही वेशात बघितलं म्हणून फरक पडला नाही नामदेव मागे वळून बघितल्यानंतर फक्त विटेवर पांडुरंग दिसत होता आणि अजून मागे ओळून बघितल्यानंतर खेचर स्वामीची भेट झाल्यानंतर आणि जेव्हा कुत्र्यात सुद्धा देव दिसू लागला तेव्हा मागे वळून बघितलं की मागे काय होतं आता काय आहे मागे वळून बघितलं मग त्याच्यानंतर गुमानला गेले नाही तर पंढरी सोडून जात नव्हते कारण माझा देव कुठे आहे पंढरीतच माझा देव कुठे आहे महाद्वारातच माझा देव कुठे आहे विटेवरच हम्म आणि मागे वळून जेव्हा खेचर स्वामीचा अनुग्रह बघितला तेव्हा कळलं विठ्ठल जळीस्थळी भरला ठाव नाही उरला आणि आजी म्या दृष्टीने देखिला काही काही माणसं असं म्हणतात तुकाराम महाराजांना कोणाचा राग आला नाही ते काही त्याच्यात काही विशेष अशातला वाघ नाही हे बघा ह्याच्यात दोन व्याख्या केले एका ठिकाणी महाराजांनी म्हटलंय कल्पनेची सासू तिचा बहुचची जाचू ही जी कल्पना आहे ना ती तुम्हाला अतिशय त्रास देते घरात बसून देत नाही हे कर ते करते कर ते करते कर आणि पुढे हे मिळालं नाही ते मिळालं नाही ते मिळालं नाही ते मिळालं नाही ते मिळालं पाहिजे ते मिळालं पाहिजे हे घडायला पाहिजे कल्पना जिथे जाल तिथे तुम्ही आहे अजून सांगू का तुमची कल्पना झोपल्यानंतर जाते अशी गैरसमजूत आहे ती तुमची जी अव्यक्त कल्पना असेल ती स्वप्नातून बाहेर पडते आहे का नाही प्रत्यक्ष जगत आहे बरोबर आहे ना प्रातिभाषिक आहे आणि आध्यात्मिक आहे प्रातिभाषिक म्हणजे जे स्वप्नात दिसतं ते भासतं पण नसतं कळलं काही वेळेला माणसं स्वप्नात आपली प्रेतयात्रा बघतात खांद्यावरून गेलेलं बघतात रडत उठतो बायको म्हणते काय झालं बघा नाथ इतके मजेशीर आहेत ना भ्रतारे सेजे निजोनी नारी बरे का पती गेला म्हणून वैधव्य शंख करी आणि पती जरी तिशी पुसे तरी म्हणे मी रांडवले काय न कसं लिहितात बघा झोपले होते ती ओरडून ओरली हा अहो काय अहो म्हटलं काय झालं काय सांगू तुम्ही मी पती जरी तिसी पुसे तरी ती सांगते तरी म्हणे मी रांडवले शेजारी झोपलेला पती जर कळत नाही तर हृदयातला परमात्मा कसा कळेल काय सांगावं हो तुम्हाला आ, ती सांगते तुम्ही मे लाग मी नाही ग मी आहे तुझ्या शेजारी कल्पना कळली का काय कळते कल्पना कल्पना अशी आहे नाही ते दाखवते नाही ते दाखवते हा म्हणून एक कल्पना आली की नाही आपलीच आपल्या बदलची तर ती कल्पना आपल्याला झोपून देत नाही आपल्या वयाचा जर कोण गेला ना लवकर हार्टफेलनी आणि आपल्याला सहज वाटलं झोपेतून रुग्ण बसला बायको म्हणली काय झालं नाही वर म्हणला बरोबर सह गेला आव म्हणली चेकिंग करून आणलंय तुमचं सगळं नीट आहे नाही पण म्हणला गेलो तर आता म्हणली कशाला नको त्या कल्पना करता कळलं का कल्पना नको ती कल्पना कशाला करता बर समजा गेला बायको स्पष्ट होती गेला तर तुम्हाला काय कळणार आहे आम्हाला दुःख होणार आहे आम्हाला रवडू द्यान तुम्ही का रडताय कशी कल्पना आहे हे नसतेनी रुपे रूपा आली आणि असत्याची पिल्ले स्वय व्याली गरोदर नसतेनी कशी आहे कल्पना ही कल्पना म्हणजे बन वाया मन हे नाव एरवी कल्पनाची सावयव हो। बराय म्हणतात वाया कल्पना म्हणजे का इकडे 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 चांगलं वाईट चांगलं वाईट चांगलं येता येता मनामध्ये वाईट येतं वाईट येता येता चांगलं येतं काय अतिशय अवस्था बिकट असते माणसाची हम्म चांगलं येता येता उलट मनात केव्हा येईल हे आपलं आपल्याला कळत नाही आणि म्हणून या ठिकाणी महाराज म्हणाले स्त्री ओखटी तेजी माणसी तरी कल्पने एवढी भोगती पुत्र अपत्य तेजी मनसे तरी इंद्रियासी नाही निवृत्ती पुत्र नको अपत्य नको इंद्रिय टाकता येतात काय हाताचे करणे का पायाचे चालणे थांबलं नाही हात काही करत नाहीत पाय काय करत नाही पण मन थांबलं माझं बोलणं कळलं का हां माणूस डोळ्यांनी बघतो हाताने शिवतो पण डोळ्यांनी न बघता हाताने न शिवता मनाने सुद्धा शिवता येतं कळलं का तुम्हाला एक दृष्टांत इतका चांगला नाही पण समजण्याकरता चांगला आहे आणि मोठ्या जग जगमान्य व्यक्तीचा आहे फ्रॉइड हे रशियामध्ये मोठे तत्वज्ञ होऊन गेले फ्रॉइडने त्यांनी लिहिलं आहे की रस्त्याने जाता जाता एक सुंदर स्त्री दिसली मला राहवलं नाही म्हणे तिला बघून मी जाता जाता घरी थोडंसं कौना पुसट हात लावला कळलं का कल्पना कळलं का मन माझं म्हणणं नीट लक्षात घ्या एक महत्वाचा वाक सांगतो तुमच्या आणि मला कळण्याकरता मनात वाईट येणं वाईट नाही पण ते कल्पनेतून उतरणं वाईट आहे माझं बोलणं कळलं का मनात वाईट विचार येणं वाईट नाही पण तो हे बघा चोरी करावी असा विचार आला तुमच्या मनामध्ये विचार आला ठीक आहे पण केली तर गुन्हेगार केली तर तसं जे मनात येतं जे कल्पनेत असतं ते जर प्रत्यक्ष कृतीतून उतरलं तर गुन्हेगार गुन्हेगार नीट लक्षात घ्या तसे इथे काय सांगतायत तरी अशी नाही निवृत्ती तू जरी गप्प बसलास तरी इंद्रिय कुठे निवृत्त झालेली आहेत इंद्रिय निवृत्त झाली असती ना तर तुम्हाला भूक लागली नसती इंद्रियांनी निवृत्ती घेतलेली नाही आहे तुम्ही नको म्हटला तरी आतून भूक लागतेच एक सांगू का ज्या क्षणाला तुम्हाला असं वाटतं पोट भरलं त्या क्षणाला तरी रिकाम होऊ लागतं पुढच्या भुकीची तयारी होते ज्या क्षणाला रिकामा झालं सकाळी उठल्यावर चहा घेतला घेतला ना वा मग त्याच्यावर थोडंसं टोस्ट म्हणा बटर म्हणा घेतलं झालं मग आता एवढं घेतल्यानंतर मग आता गप्प बसायला पाहिजे ना एका तासाने अगं नाश्ता तयार झाला का नाही काय गमत आहे नाश्ता पोटभर नाश्ता केला दोन प्लेट पोहे खाल्ले साडेबारा झाला की आतून प्रक्रिया सुरू झाली जरा भूक लागायला लागली डबा काढला भरपूर जेवला दोन तीन पोळ्या भात बीत खाल्ला पुन्हा चार वाजता चहा घेतला पुन्हा घरी आल्यानंतर काही केलं नाहीस का अजून मग आल्याबरोबर काहीतरी चिरमुरे शेव तोंडात टाकली पुन्हा रात्री नऊ वाजता जेवला आणि झोपताना म्हटला अजून दूध नाही का आणलं आता विचार करून बघा याचा अर्थ कळला का ज्या क्षणाला आपल्याला वाटतं पोट भरलं त्या क्षणाचा रिकाम होण्याची सुद्धा प्रक्रिया पोटात सुरू होते काय आश्चर्य आहे काय आश्चर्य आहे ही काय श्रीहरीची लिला आहे म्हणून काय टाकतोस प्रकृती जिथपर्यंत आहे जीवन जिथपर्यंत आहे तिथपर्यंत या गोष्टी घडणारच तू नको म्हणून जमत नाहीच किती कुणी परमार्थिक असू दे आमच्या मनात वाईट विचार येत नाही खोटं बोलताय आहे ज्ञानोबारायांनी कामाचं वर्णन केलं लोभाचं वर्णन केलं ते वाईट विचार आल्याशिवाय केलं नाही का अहो वाईट विचार आल्याशिवाय त्याच्यातून बाहेर पडायला पाहिजे हे कळणं तरी कसं होणार म्हणून चांगलं आणि वाईट नामे जीवन कायम सांगतो मी सुख दुःख नामे जीवन पाप पुण्य नामे जीवन चांगलं वाईट नामे जीवन काय काही चांगलं आहे काही वाईट आहे असं म्हणू नका की सतत देवाचेच विचार यावेत नाही ते तुमच्या हातात नाही देवाचा विचार येता येता केव्हा भूताचा सा येतो सांगता येत नाही काय म्हटलं मी माझी मुंबईला अठरा वर्ष चातुर्मास केला मी इकडचा सुरू होण्याच्या पूर्वी आणि इकडचा सुरू झाला तेव्हा तिथला एक महिना लेट करत होता तिथे फडके गणपती मंदिरला होता मोठा हॉल होता अ गंमत अशी झाली चार दिवस ओळीने नव्या कोऱ्या चप्पल चुरीला जाऊ लागले एखादी मला सांगितलं हो महाराज असा असं आहे डिक्लेअर करा मग मी म्हटलं बाबा तुला विनंती आहे एकाच दिवशी जेवढे घेऊन जायचे तेवढे घेऊन जा आणि दुसरी गोष्ट खूप नेलस या देवळातून आता दुसरं देऊळ शोधणं नाही दुसरं देऊळ शोध ना बरे का आणि हे चोराचे सांगितले सज्जनाला सुद्धा आपल्या चप्पल्या शेजारी आपल्या मापाची जर नवीन कोरी चप्पल असेल ना असं वाटतंच पाय घालून जावा नाही म्हणू नका ना खोटं बोलताय नाही म्हणू नका ना हम्म खोटं बोलताय वाटतच लाज वाटते का आत्ताच प्रवचन ऐकलंच ना तुमच्या होय मी तुम्हाला देत होतो हां बरे काय गंमत आहे कल्पना कळली कशी आहे काय आश्चर्य आहे हे घडवताना श्रीहरीने काय घडवलंय हो ते तुम्हाला नीट कळत नाही म्हणून गोंधळ होतोय तुम्हाला असं वाटतं हे टाकलं म्हणजे जमेल नाही टाकलं म्हणजे नाही जमणार हे वृत्तीतून गेलं पाहिजे आणि वृत्तीतून जाण्याकरताच नामस्मरण आहे नामस्मरण कशा करताय कीर्तन कशा करताय एक सांगू का एक आहे तिथे ते उठल्याशिवाय किंवा त्याला उठवल्याशिवाय दुसरं जागा घेत नाही तसं वृत्ती जे आहे ते दुसरं कोणाच्या बाला जाणार नाही त्याचा मालक आहे त्यांनीच तुमच्यावर कृपा करायला पाहिजे आणि म्हणून या ठिकाणी म्हणाले जास्ती वाढवत नाही म्हणून तरी अष्टधा प्रकृती अवघेची तेज उपाय आहे पंच ज्ञान इंद्रिय कर्मेंद्रिय अकरावं मन आणि बारावं बुद्धी हे हा झालं पंचमाभूत बुद्धी चित्त अष्टधा प्रकृती पृथ्वी आप तेज वायू आकाश मन बुद्धी अहंकार अष्टधा प्रकृती बरोबर आहे ना आता या अष्टधा प्रकृती सोडता येते का आठ अष्टधा म्हणजे आठ बरोबर आहे ना पंचमाभूत टाकता येतात का जन्म कशातून आहे आप आहे ना हा जीबितला ओलावा तेज आहे ना आ, वायू आहे ना पोकळी आहे ना अरे काय नाही मग अष्टधा प्रकृती तुला सोडता येते का मन आहे ना चित्त आहे ना बुद्धी आहे ना काय सोडता येतं काहीही सोडता येत नाही सोडणं सोडण्याचा फक्त आग्रह लागतो सोडता येत नाही मी सोडून एवढा आग्रह लागतो जववरी संग ओवी सांगतो जववरी संगू प्रकृतीचा तववरी त्यागून घडे कर्माचा ऐसी आही करो म्हणतीच याचा आग्रहाची उरे एवढा आग्रह राहतो बाकी आताच काही नसतं म्हणून महाराज म्हणाले अवघे चेती जीव म्हणशी तरी मना नाही निज शांती रया सगळं जरी बांधून ठेवलंस तरी मन जे संकल्प विकल्प करत पुष्कळ बोललो इथे मनाबद्दल पण थोडस आता विषय आलो त्याबद्दल बोलावं काय सर्व इंद्रिय आहेत पंच ज्ञान इंद्रिय कर्म इंद्रिय अकरावं मन आणि बारावं बुद्धी बाकीची दहा इंद्रिय दिसतात पण जी दोन आहेत पण दिसत नाहीत बोल बरोबर आहे ना मन दिसतं का नाही बुद्धीत काय ते दिसतं का जर बाप लेख बोलत नसतील ना तर मग आई हा मीडियम असतो मग बाप म्हणतो काय झालंय बोलत नाही काय की त्याच्या मनात काय कोणा आहे का नाही का कशात काय त्याच्या मनात काय काय बोलत नाही अगं तुझ्याशी काय बोलला का नाही हो मायाशी सुद्धा काय बोलत नाही त्याच्या मनात काय कळलं हातात काय ते दिसतं पायाने कुठे चाललंय ते दिसतं डोळ्याला सुद्धा डोळा दिसतो पण मनात काय हे कुणालाच कळत नाही तुमच्याशिवाय आणि पुढे सांगू का पुढच्या क्षणाला का, मनात काय येणार आहे हे तुम्हालाही कळत नाही कळतं का पुढच्या क्षणाला का, मनात काय येणार आहे आत्ता चांगलं मनात आहे पुढच्या क्षणाला चांगलंच येईल असं छाती ठोकमणे सांगू नका भले भले खड्ड्यात गेले प्रवचनकार गेले कीर्तनकार गेले साधू गेले संन्याशी गेले ब्रह्मचारी गेले संसारिक गेले कोण गेले नाहीत इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा परवाच गौतमाचं उदाहरण दिलं ना तिला शाप दिला दगड होईल म्हणून आणि त्याला सांगितलं तुझ्या अंगावर सगळे भोग इंद्रिय उठतील इंद्रा पडली भगे चंद्र झाला काळा मग देवाधिक जरा ज्यातून सुटले नाहीत तर तुमच्या माझ्यासारखी साधी माणसं म्हणून एक लक्षात ठेवा सोडायच्या मागे लागू नका आणि धरायच्याही मागू लागू नका त्याचा पदर धरा म्हणजे वाट चुकणार नाही सिद्धांत कळला का काय ज्ञानो वराला सांगायचंय नको पडू भोगी नको पडू त्यागी किती गोड सांगतायत बघा तू नको पडू भोगी भोगातही अडकू नकोस आणि त्यागातही अडकू नको काही माणसं भोगात अडकलीत आणि काही त्यागात अडकलीत त्यागात अडकली ते म्हणतात मी हे खात नाही मी अमकं करत नाही त्यागात अडकलाय काय काही भोगात अडकलीत इतकी भोगात अडकली त्या भोगातून बाहेर पडत नाहीत आणि काही त्यागात इतकी अडकलीत की शेवटी त्यांनाही वाटायला लागले की आता त्याग नको मग फजिती होऊन जाते कुठेतरी माझं बोलणं कळलं का हां मग फजिती होऊन जाते इंद्राची फजिती झाली ब्रह्मदेवाची सुद्धा भजिती झाली कोणाची फजिती झाली नाही मला त्या तपशिला जायचं काही कारण नाही आहे म्हणून लक्षात ठेवा की पाय बांधून ठेवाल हात बांधून ठेवाल सगळ्याला बांधून ठेवणार पण न दिसणारे जे इंद्रिय मन आहे ते तुम्ही बांधू शकत नाही नवीन श्रोती बरेच आहेत पण मुद्दाचा एक सांगतो मन म्हणजे काय मन म्हणजे काय तुम्ही म्हणाल मन म्हणजे मन नाही तसं नाही आहे जे संकल्प विकल्प करत ते मन पद्धतशीर जाऊ आपण काय करत संकल्प आणि विकल्प मनामध्ये संकल्प उठतो तसा विकल्प सुद्धा उठतोच उठतोच आता इतक्या वर्ष येतो आहे बरोबर वर आहे ना टाईम चुकला नाही बरोबर आहे ना पण घरातून वर निघताना अशोकराव मनामध्ये विकल्प येतोच ट्रॅफिक लागला तर आपली गाडी अडकून पडली तर फेल झाली तर आज इतक्या दिवस आपण एक मिनिट चुकलो नाही चुकलो तर हुँ? येत नाही असं म्हणता का अहो ज्या अर्थी तुकाराम महाराजासारखा द्रष्टा पुरुष म्हणतो दुर्बुद्धी ते म्हणा कदा नुपो नारायणा दुर्बुद्धी ते म्हणा अरे पांडुरंगा माझ्यात दुर्बुद्धी येऊ नकोस अरे ज्यांचे शब्द ऐकल्यानंतर आमच्या जन्मजन्मांतराची दुर्बुद्धी जाते ते तुकाराम महाराज मागणं मागतायत की माझ्या दुर्बुद्धी येऊ नको म्हणजे किती अवघड आहे ते बघा किती अवघड आहे ते बघा काही काही रोग जे इंजेक्शननी बरे होत नाहीत बरं का मला माहिती आहे काही काही साधूसंताच्या आशीर्वादानेही बरे होतात माझ्या समोर आहे तो धारण माझ्या समोर आहे तो धारण हो पण मनापासून आपली त्यांच्यावर श्रद्धा पाहिजे आणि आपली श्रद्धा असल्यानंतर त्यांनी दिलेला आशीर्वाद आपल्या उंजळीत पडतो नाहीतर श्रद्धा नसेल तर आशीर्वाद खाली पडतो नुसती एक आशीर्वाद मागण्याची क्रिया झाली आणि त्यांनी आशीर्वाद देण्याची क्रिया केली वृत्तीत कुठेच फरक पडला नाही म्हणून मनामध्ये संकल्प आहे त्याच्याबरोबर विकल्प सुद्धा आहेच शंभर टक्के आहे संकल्प येता येता आपल्याला कळत नाही की विकल्प केव्हा येतो किती अवघड आहे हो सगळं याचं एकंदर जर गणित मांडलं तुम्ही आहे संकल्प येता येता विकल्प येतो चांगला होता होता वाईट बरोबर ना ऑपरेशनला गेलाय वाचतोय का मरतोय कोणाला माहिती येतो आता जगलो वाचलो याच्यातून तुटलो तर काय अहो तुमच्या घरचं रोज उदाहरण देतो तुम्ही घरातून निघताना तुमच्याबद्दल बायकोच्या मनामध्ये भरपूर विकल्प असतात तुम्ही म्हणाल बाबा मला शुद्धीवर आहे ना नाही बिलकुल शुद्धीवर आहे ते म्हणाल कसं तुम्ही बाहेर निघताना ती म्हणते नीट जा म्हणजे काय नाही नाही नीट जा म्हणजे काय हे काय दोन वर्षाच्या पोराला सांगते का आणि पुन्हा गच्चीत उभी राहते तोही हात करतो कदाचित शेवटचीच असेल अहो कोणची गाडी धडकली कोणी काही हे उडवलं काय अगं पडशील सेल्फी होईल काय अवघड अ आता मला सांगा नीट जा डोक्यात नको ते विचार करताना गाडी चालवता नीट जा हे कोण सांगते है? आता हे विकल्प आहे का संकल्प आहे काय आहे का, का नाही हा घरी आल्यावर आला, आला बरं का बरं झालं बरं झालं लवकर आलं हा छान 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 आहे ना संकल्प विकल्प ह पोरगा पेपर देऊन आला काय रे कसे काय पेपर गेले चांगले गेले आता एवढं म्हटल्यावर गप्प बसायचं ना सगळे प्रश्न सोडवलेस का सोडवले पण नीट लिहिलेस का आता हे हे कशाचं दर्शन आहे पुढचं इथून तिथून विकल्प माझं बोलणं कळलं का इथून तिथून विकल्प मग मनामध्ये संकल्प येता विकल्प केव्हा येतो विकल्प येता संकल्प केव्हा येतोय तुम्हाला कळत नाही कारण का हे तुझ्या हातात नाही मग काय सोडलं म्हणतोस जे तुझ्या हातातच नाही तू काय म्हणतोस मी सोडलं अरे काय सोडलं काय तुझ्या हातात आहे काय हातात आहे हात उचलतोय म्हणून मी हातवर करतोय उचलला नाही तर परिस्थिती मी कोणाची टिंगलटवाळी करत नाही पण लक्षात घ्या एखादा अर्धांगवायूचा झटका झाला ना त्याला भेटायला जा तो असं करतो आपलाच हात आपल्याला उचलत नाही त्या दिवशी कळतं आपला हात दिसतोय पण हातामध्ये हात कोणाचा तरी होता तो हात काढून घेतल्यानंतर हा नुसता ग्लोव राहिला ग्लव हातमोजा कळलं का हात मोजा घातल्यानंतर तो हात मोज्याला सुद्धा एक चकाकी येते पण काढून टाकल्यानंतर असं मरगळलेलं पडतं पहिलं बोट इकडेन दुसरं इकडे हात इकडे तशी हाताची अवस्था आहे मग ग्लवमध्ये तुमचा हात आहे हा हात तुमचा ग्लव आहे त्या हातामध्ये हात प्रभूचा आहे त्याने हात काढून घेऊ दे मग कळेल हे सांगण्याकरता या अभंग आहे तू काय सोडतोसन काय धरतो म्हणून महाराज या ठिकाणी म्हणाले मनसी तरी अष्टदा अवघे चित्यजीपा मनसी तरी मना नाही निज शांती राहा मनाला कधीही विश्रांती नाही मना मनाला कधीही म्हणून शेवटी माणसं म्हणतात जरा आता तुम्ही असं करा या घरातून त्यांना बाहेर काढा कुठेतरी हवेला घेऊन जा जरा समोरचं चित्र बदलू द्या काय माणसं घरात बसून कंटाळतात ना म्हणून संध्याकाळी फिरायला बाहेर पडतात काय तीच ती तोंड बघण्यापेक्षा मग मित्र भेटला काय रे कसं काय काय चाललंय काय नाही हां काय हां हजार पाचशेच्या नोटा होत्या कसं काय तुझं काय गेलं का माझं काय गेलं का अरे म्हटलं काय आमच्याजवळ काय असणार आहे दोन चार नोटा होत्या ते देऊन टाकल्या वाण्याला संपलं प्रश्न म्हटलं काय असणार आहे माझं बोलणं कळलं का विकेंद्रीकरण अंगावरून गाडी गेली विषय झाला काय माणसं गाड्या चालवतात पुढचं दहा मिनटं त्याच्यावरच गेले कळलं म्हणजे काय आहे शेवटी कुठेतरी ट्रान्सफर सीन पाहिजे ट्रान्सफर सीन झाल्याशिवाय विश्रांती नाही माझं बोलणं कळलं का तुम्ही इथे आज चौतीस वर्ष झाली ना फुल येत आहे रोज न चुकता येत ना का काय येता ते काय शंभर टक्के परमार्थिक आहात का मी नाही तुम्हाला कशाला सांगू मला तिकडे तिकडे काय बोलता येत नाही ते म्हणायला अगदी मी कधीही मला संत म्हणून घेतलं नाही महाराज म्हणले नाही घेतलं तुम्ही म्हणता म्हणून ओळखीचं नाव एवढंच याच्यापेक्षा दुसरं काही नाही मी तुमच्यातलाच आहे एक साधा सुद्धा संसारिक माणूस आहे तुमच्या जीवनामध्ये अडचणी आहेत तशा माझ्या जीवनामध्ये मी अडचणी आहेत फक्त मी काय करतो त्या गाठी सोडवण्याचा प्रयत्न करतो आणि मी सोडवण्यापेक्षा प्रभूला सांगतो माझ्या हाताला हात तुझा लाव म्हणजे ह्या नको त्या गाठी सुटून जातील एवढंच करतो याच्यापेक्षा दुसरं काही नाही संदेहाच्या सुटल्या गाठी शब्द कसा आहे हां ती कृष्णचरित्रातली गोष्ट माहिती आहे का अहो एक गवळण होती वय झालं होतं तिचं काय पण खट होती सुनानाही घराच्या बाहेर जाऊन द्यायची नाही आणि ती म्हातारी जायची नाही एक दिवस कृष्णाला म्हणली ये माझ्या घरी तुला दाखवतो चॅलेंज ओपन चॅलेंज टू कोट ब्रह्मांड नायक ते म्हणला ॲक्सेप्टेड थेरडे ॲक्सेप्टेड केव्हा आज रात्री येतोच की नाही बाक म्हाताऱ्यांनी सगळ्या सुनांना सांगितलं काठे घेऊन बसा मी बसते बारा वाजले एक वाजले आता झोप आणणारा तोच आहे सगळ्याला अशी गुंगी टाकली गेली पडली आलं गेला आत मग थोडक्यात सांगतो गोष्ट गाठ आडली म्हणून आठवली गोष्ट आले काय आता ती म्हातारी इथे म्हातारा इथे सोन आमकं कोणी येऊ नाही म्हणून सराटे टाकले अमके ते कृष्णचरित्र काढून बघा म्हणजे कळेल मुद्दाच सांगतो आणि पूर्वी दाढी ठेवत होती त्या म्हातारी दाढी लांबवती आणि तिचं एवढं असं ते गळून गळून एवढे केस लाहिले होते त्याची दाढी न्याची वेणी गाठ मारली मी अभंग म्हणून दाखवू का पतीची दाढी माझी वेणी गाठबाई गेला देवोनी पत्तीची दाडी माझी वेणी गाठबाई गेला देवनी गाठबाई कोणाशी सुटेना, ना गाठबाई कोणाशी सुटेना, ना येशो बाळ तुझा ताना कुठंवर सोसू धिंगाणा लाल मग ती अशी गाठ मारलेली हा गाठ मारून निवान बाहेर ओवा झालं मातरला वळायचं होत तिला इस का ते म्हणले वय झालं जरा काही कळतं का नाही केस कशाला उडतं अगं म्हणला लाज वाटते का ज्वल माझी दाढी तू उडतेस <laughs> कळलं का तो आला खेळ तो येण्याची खेळावा नाही विचार करा तुमच्या आयुष्यात असा प्रसंग आला काय होईल काय गंमत आहे की नाही काय आणि पहिली पाच मिनिटं भांडणीच का शेवटी सोना आल्या दिवा घेऊन ते काही बटन दावायचं नव्हतं बाई तर गाठ बांधली आता पूर्वीच्या सोना हसता ना सासूबाई असं कसं घडलं नशीब असं यान सोडा आता त्यांनी बांधलेल्या गाठी कोणाच्या बापाला सुटणार आहेत का सगळ्या सोडायला गेल्या ते म्हणले नाही तर काप अहो कात्र्या सुद्धा चाले ना कापता येईना गाठ पण सुटे ना शेवटी थोरली सून हुशार होती ती म्हणली तुम्ही कृष्णाला काही बोलला का नाही म्हटले तसं काही मी काही बोलले नाही पण येऊन तर दाखव म्हटले हा सासूबाई वाईट वाटून घेऊ नका त्यानिमित्ताने त्याचा हात तुमच्या अंगाला लागला केवढ्या भाग्यवान आहात तुम्ही कशाला वाईट वाटून घेता पण फजी ती आली ना ते म्हटले राहू ते तुझा त्याचा हात नका आता हे काय झाले ते बघ आणि विचार करा हे दोघाच्या याच्यामध्ये एका फुटा आता रस्त्याने कसं चालावं हो। याची दाढीन तिची वेणी ते म्हणले हे तसं नाही तिथे गेल्याशिवाय सुटायची नाही गाठ कळलं का आयुष्यातल्या ज्या गाठी पडलेल्या आहेत ना नको त्यांच्या आणि नको तिथे गाठी पडलेल्या आहेत त्या भलत्या सलत्याच्या आतून सुटत नाहीत जो सोडवायला पाहिजे तोच सोडवायला पाहिजे आणि हा घरी जाऊ निवांत बसला होता आता मला सांगा ती बाई तो पुरुष दाढीची गाठ बांध दिली आणि आळीतून निघाले काय घडलं असेल किती फोटो निघाले असतील त्याच्यातला एक माझ्या डोळ्यासमोर दिसतोय त्याचं वर्णन करतोय मी तुम्हाला जवळच्या मैत्रिणी आल्या तिच्या वयाच्या अगं बाया काय अवस्था तुझी नवळा कुठे पळून जात होत एवढे ये, ये निचीन दाढीची गाडं बांधून अगं म्हटले माझ्या आई राहू दे झाली फजीती सगळी पोरं होय 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 आणि गेले यशोदाबाई काय तुमच्या पोराने केलं माझ्या घरी आला होता तो तिच्याकडेवर ते म्हणली हेच तर चुकतंय तुमचं माझा मुलगा काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय काही घडत नाही माझं बोलणं कळलं का हा काहीच करत नाही पण त्याच्याशिवाय काही घडतच नाही किती अवघड आहे काय घडतं त्याच्याशिवाय शेवटी अवे बघा काय केलं तुमच्या मुलाने अहो कशाला त्याचं नाव घेता नाही म्हणली शेवटी त्याचं नाव घेतल्याशिवाय यश येणारच नाही माझं बोलणं कळलं का संदेहाच्या सुटल्या गाठी झालो पोटी शीतळ संदेहाच्या सुटल्या गाठी गाठ केव्हा सुटेल अ म्हणून गाठबाई कोणाशी सुटेना हम्म गाठबाई कोणाशी सुटे ना येशोदे बाळ तुझाताना कुठंवर सोसू धिंगाणा यशोदे दे तू कुठवर सोसू धिंगाणा पतीची दाडी माझी वेणी गट गेला देऊनी आणि मग यशोदाला वाटलं आपण सोडावं आता तिला तरी सुटणार mm. आहे काय शेवटी तिला कळलं आणि मग काय केलं माहिती आहे का त्याच्याकडे बघितलं हा जोडले करुणा येऊ दे तुला अरे गवळ्याच्या मुला झोंबशी अरे गवळ्याच्या मुला hmm. सासू सासरेच रे करुणा येऊ दे तुला झोंबशी अरे गवळ्याच्या मुला आणि नुसता हाताला हात लावला सुटली चिज्जड ग्रंथी अध्यात्म hmm. ग्रंथी सुटली हा जी गाठ कोणाला सुटत नाही ती प्रभूच्या हातून सुटते बर का जीवनामध्ये जे तिडे पडलेले असतात कोणी सोडू शकत नाही पण त्याची नुसतात हाता यशोदेच्या हाताला हात लावला तिला कळलाही नाही बघा म्हणली माझ्या हाताने सुटलं ते म्हणले ठीक आहे अजून तुझा दिवस आला नाही तुझ्या हातूनसुद्धा सुटून निघून जाणार आहे राहायला का यशोदेच्या हातात राहायला का देवकीच्या हातात पांडवांचा बंदीजन राहिला त्यांच्या तरी हातात राहिला का शेवटी जायच्या टायमाला निघून गेला नाही कळलं नाही तुम्हाला कळलं शेवटी जायच्या टायमाला निघूनच जाणार आहे तुमच्यातून सुद्धा आणि माझ्यातून सुद्धा वेळ ठरलेली आहे ती त्याला माहिती आहे मग आता हे जर ठरलेलं आहे कशाकरता भानगडी करतोस का का त्याग काय भोग काय त्यापेक्षा इथे काय सांगायचं ते बघा अवघा चित्र जवळ दुमदुमित असता वरीवरी मुंडसी का करी मुंडन करतो कुणी दंडन करतो अरे तुला काय वाटतं मुंडन केलं म्हणजे देव भेटेल काही काही ना असं वाटत असेल हे केस मध्ये असल्या कारणाने देव डोक्यात शिरत नाही <laughs> आता मला कळलं सांगित ते सांगितलं मी नाही का भरपूर जर केस असेल तर डोक्यात शिरत नाही असं आहे का अरे त्या डोक्याचा नात शिरण्याचा काही काही प्रश्न येत नाही महाराज म्हणतायत उगच मुंडन करतोस नको सांडू अन्न नको सेऊ अन्न नलगे दंडण मुंडण ते काही काय म्हणतायत नलगे दंडण मुंडण ते काही साधनाची नाही अटाटी दंडण नाही मुंडण नाही फक्त संताचे संगती मनोमार्ग गती आणि त्यावेळेला श्री हरी तुला आकलन होईल हा अवघा जवळी दुमदमित असता वरी वरी मुंडसी का करिसी विटंबना उगीच विटंबना का करून घेतो सहज असंतोष आहे असोनी जैसा तैसा परी सद्गुरू पाविजे कोणी सहज सहज अवस्थेत राहा हे बघा काही करायची गरज नाही फक्त जी सहज अवस्था आहे ती कशी आहे ती जाणायला शिका तुझं आहे तुझं पाशी परी तू जागा अशी सहज बघा बोलणं सहज बघणं सहज ऐकणं एक सांगू का जेव्हा ऐकणं कमी येईल तेव्हा यंत्र लावावं लागेल पण आत्ता सहज आहे आत्ता काही खटपट आहे ऐकण्याकरता काय केलं हां यांनी स्पीकर लावला आहे का शेवटच्या माणसापर्यंत जावं बरोबर आहे पटलं मला पण कानात जवळ बोलून सुद्धा ऐकायला जात नाही ऐकणं सहज आहे तिथ पण ऐकण्याची किंमत करत नाही मी नेहमी सांगतो जेव्हा ऐकणं येत नाही ना तेव्हा माणसं सांगतात ऐकायला <laughs> कमी येत होतं पण पोराने इम्पोर्टेट मशीन आणून दिली चाळीस हजाराची चाळीस हजाराच्या मशीनची एवढी किंमत आयुष्यभर फुकट ऐकलंस त्याच्याबद्दल कधी ऐकलस का या कानाने नाही का ही रोजची जी प्रवचन आहेत ज्यांनी कान दिले त्याच्याबद्दल त्यांनी दिलेल्या कानाने त्याची स्तुती ऐकावी काय हां त्यांनी दिलेल्या कानाने त्याची सह बघा माझ्या आयुष्याचा अनुभव सांगतो श्वास आता किती सहज चाललाय मला हार्ट अटॅक आला ऐंशी साली पाहिला त्याच्यानंतर बायपास झाली काही कशात कार्यक्रमात खंड नाही देवाची कृपा आहे तुम्हाला सांगू जुन्नर भागात गेलो होतो मी आणि मला पोहायचा खूप नाद हा देऊचा डो तर आडवा पोहून जातो तुम्ही एका दमातून पुन्हा यायचं आणि ती मुलं म्हणाली की सहज महाराज चला जरा माणिक डोहोच्या तिथे म्हणे चांगलं आहे पाणी जरा चला मी म्हटलं आता बारा वाजेत मला काही जमायचं नाही पण मी बघायला येतो तुमच्यावर चला तुम्हाला सांगू खाली जाताना बरोबर गेलो तर डगर सरताना मला श्वास लागला आश्चर्य सांगतो तुम्हाला मला एक पाऊल टाकता येईना म्हटलं देवा काय आश्चर्य आहे जाताना नीट गेलो आणि एक पाऊल टाकताना इतका इतका सुद्धा माझ्या श्वासात दम नाही काय आश्चर्य कसा तरी आलो घरी पडलो ॲम्ब्युलन्स आली हॉस्पिटलमध्ये नेलं तिथून पुण्याला आणलं महिनाभर हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा ट्रीटमेंट घेऊन हळूहळू बरं झालं तरी पूर्ण बरं झालं नाही मग तेरा चौदा चौदा पंधरा वर्षापूर्वी बायपास केली माझं बोलणं कळलं बायपास केली म्हणजे मृत्यूला बायपास केलं माझं बोलणं कळलं का त्या मृत्यूला जर बायपास केलं नसतं आणि किती जरी बायपास झाल्या असत्या तरी ते अजून कंजेशन वाढलं असतं कळलं का आता सहा पदरी रस्ते आहेत अजून एक पन्नास वर्षांनी सहा पदरी सुद्धा पुरायची नाहीत बारा पदरी करावे लागतील कळलं का तुम्हाला काय काय घडतं काय नाही पुढच्या क्षणाला काय म्हणून अभंग संपूया अस्तावरीवरी वरीवरी मुंडसी का सहज संतोष असून जैसा तैसा परी आहे जैसा असती तैसिया कळी काळ न कोणी घेतली आपट्टा इरवी तरी माझी आ बघता आणि संसाराची चिंता काय समर्थाची कंता कोरान मागे मन मंदिरा गजर भक्तीचा